नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बोयाचा VY1 माईक। चला तर मग सुरू करू। बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला एक मॅन्युअल मिळते, त्याच्यानंतर हे दोन स्टिकर्स, एक क्वालिटी सर्टिफिकेटचं कार्ड, एक वॉरंटी कार्ड, एक ॲडॅप्टर आणि हा माईक मिळतो। आणि आपल्याला याच्यासोबत एक सेलसुद्धा मिळतो, जो की काही माईकमध्ये या कंडेन्सरच्या आतमध्ये लावलेला असतो आणि काही माईकमध्ये तो सेपरेट दिलेला असतो, तो आपल्याला कंडेन्सरमध्ये लावायचा असतो। सेल लावताना फक्त एक काळजी घ्यायची, हा सेल जेव्हा आपण लावतो ना तेव्हा ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघून घ्यायचं कोणत्या डायरेक्शनला आहे, त्याच्यानंतर हा सेल प्लग करायचा। जर तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल ना, तर हे जे बटन आहे ते नेहमी ऑफ स्टेटला ठेवायचं किंवा स्मार्टफोन मोडला ठेवायचं। आणि जर तुम्ही कॅमेरा यूज करणार असाल तर हे बटन जे ते कॅमेरा मोडवर ठेवायचं। जर कॅमेरा मोडवर ठेवलं तर तुमची बॅटरी लवकर संपते, जर स्मार्टफोन मोडवर ठेवलं तर बॅटरी लवकर संपत नाही। आणि या माईकला भरपूर मोठी वायर भेटते, ज्यामुळे तुम्ही तुमचा कॅमेरा किंवा मोबाईल रेकॉर्डर लांब ठेवूनसुद्धा रेकॉर्डिंग करू शकता। हा ओमनी डायरेक्शनल माईक आहे आणि याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे। आता मी जे बोलतो आहे ते याच माईकमधून रेकॉर्ड होतं आहे, तुम्ही बघू शकता साऊंड क्वालिटी किती चांगली। मार्केटमध्ये बोयाचे डुप्लिकेट माईकसुद्धा अवेलेबल आहेत, तर बोयाचा माईक घेतल्यानंतर तुम्हाला काही प्रिकॉशन घ्यायचे आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे। माईकवरती हे एक स्टिकर असतं, ते स्टिकर तुम्हाला ओपन करून बघायचं आहे की त्याच्या आतला जो QR कोड आहे तो QR कोड स्कॅन केल्यानंतर येणारा नंबर आणि त्याच्या खाली दिलेला नंबर जो आहे तो मॅच होतो की नाही। QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही बोयाच्या वेबसाईटवरती जाल, तिथे तुमचं प्रॉडक्ट खरं आहे की खोटं हे तुम्हाला लगेच कळेल। बॅटरी, बोया माईकची बॅटरी जशी जशी डाऊन होते तशी तशी व्हॉईस क्वालिटी जी आहे ती खराब होऊ शकते। तर 1-3-4 महिन्यानंतर सेल जो आहे तो आपण रिप्लेस करायला पाहिजे, जेणेकरून आपली व्हॉईस क्वालिटी चांगली राहते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।